बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार होते असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी दावा केलाय. पवारांवर बोलताना विखे पाटील थोरातांवर घसरलेले आहेत. बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये येणार होते असे खळबळजनक वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. बाळासाहेबांचं कसं आहे, बाळासाहेब थोरातांचं दिवसा मातोश्री, संध्याकाळी शिलोरोग, पण रात्री भाजपच्या लोकांबरोबर, अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्याने कोणी घेत नाही. म्हणजे उद्या त्यांना चिंता का लागली भाजप जनता पक्ष सत्तेतून जाईल. मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार, इकडे त्यांची अडचण लागली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.